ठाण्यातील चेकमेट सर्व्हिसेस कंपनीवर फिल्मी स्टाईलने घातल्या गेलेल्या सशस्त्र दरोड्याची दोनच दिवसात उकल करताना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सहा इसमांना अटक केली आहे. चोरीस गेलेल्या 9 कोटी रोख रकमेपैकी 3 कोटी रुपयाहून अधिक रक्कम जप्त केली आहे. दिनांक 28 जून रोजी पहाटे 3:15 सुमारास ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल समोरील हिरादीप बिल्डिंगच्या तळघरात असलेल्या चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीत 7 इसमांनी येऊन तेथील सुरक्षा रक्षकांना या हत्यारांचा धाक दाखवत तेथील 9 कोटी 16 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच तेथील कामगारांचे मोबाईल तेथे असलेल्या CCTV DVR मशीन आणि कोट्यवधी रुपयांच्या रक्षणासाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांकडील बंदुकीचे एकमेव जिवंत काढतूस असा ऐवज चोरून नेला. चेकमेट सर्व्हिसेस कंपनी ठाणे मुंबई भिवंडी कल्याण इत्यादी परिसरातील मॉल व मोठे व्यावसायिक यांच्या दैनंदिन व्यवहारात जमा झालेली रोख रक्कम रात्री गोळा करून दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित बँकांमध्ये भरण्याचे काम करते. त्यामुळे या कंपनीत रोज करोडोंची कॅश जमा होत असते. चेकमेटवर पडलेल्या दरोड्याची खबर मिळताच ठाणे गुन्हे शाखेने तातडीने सर्व यंत्रणा कामाला लावून तपासाला सुरुवात केली आणि 24 तासांमध्येच त्यांनी संशयित आरोपींबाबत माहिती जमा केली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची 10 पथके तयार करून नाशिक गोवा औरंगाबाद कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी रवाना करण्यात आली. तत्परतेने केलेल्या तपासामुळे या पथकांना कोणताही तांत्रिक पुरावा अथवा CCTV फुटेज उपलब्ध नसतानाही नितेश भगवान आव्हाड उर्फ गोलू अमोल अरुण कार्ले आकाश चंद्रकांत चव्हाण उर्फ चिंग्या मयूर राजेंद्र कदम उमेश सुरेश वाघ आणि हरिश्चंद्र उत्तम मते ह्या दरोड्यात सहभागी असणाऱ्या युवकांना ठाणे आणि नाशिक परिसरातून अटक करण्यात यश आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 3,12,17,000 रुपये रोख दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात आलेली एक झायलो कार 2 इको व्हॅन 1 मोटरसायकल रिव्हॉल्वर आणि चॉपर हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील इतर आरोपी आणि उर्वरित रकमेचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. विशेष महत्वाचे म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये चेकमेट सर्व्हिसेस कंपनीत सध्या काम करणारा अमोल अरुण कार्ले आणि 3 महिन्यापूर्वी काम सोडलेला आकाश चंद्रकांत चव्हाण उर्फ चिंग्या यांचा समावेश आहे. पार्टी हुई थी और करीब 9,16,00,000 रुपये का कॅश चुराया गया था दरोडा डालकर वागले स्टेट पोलीस स्टेशन की हद में से. वो डकैती हम डिटेक्ट करने में सफल हुए हैं. अब तक 6 आरोपी अरेस्ट किए जा चुके हैं. इसमें से 4 ऐसे आरोपी हैं जिन्होंने एक्चुअली गुने में भाग लिया था, डकैती में हिस्सा लिया था, स्पॉट पर मौजूद थे, और एक फॉर्मर एम्प्लॉय आकाश चव्हाण एलियस चिंदिया नाम का फॉर्मर एम्प्लॉय को हमने अरेस्ट किया है, और एक प्रेजेंट एम्प्लॉय अमोल कार्ले नाम के व्यक्ति को अरेस्ट किया है. अमोल कार्ले को इस कंपनी चेकमेट कंपनी में नौकरी लगवाने का काम आकाश चव्हाण ने किया था. आकाश चव्हाण ने यह कंपनी फरवरी 2016 में छोड़ दी थी, लेकिन उसके बाद अपने एक साथी अमोल कार्ले को उसे नौकरी पर लगवाया था. और मेन कॉन्स्पिरेटर एक उमेश वाघ नाम का व्यक्ति जिसको भी हमने अरेस्ट किया है, चिंदिया एलियस आकाश चव्हाण और उमेश वाघ ने मिलकर ये पूरा कॉन्स्पिरेसी की, कुछ और लोगों का साथ लिया. इसमें जो यूज की गई 3 गाड़ियां थी, 1 जाइलो और 2 इको गाड़ियां, तीनों गाड़ियां हमने जब्त कर ली हैं. अभी तक 3,12,00,000 कैश हमने रिकवर कर लिया है. हमारी इस समय भी 8 टीमें महाराष्ट्र में और बाकी राज्यों में बाहर फैली हुई हैं. जल्दी और सफलता मिलेगी, बाकी आरोपी पकड़े जाएंगे. दूसरे स्टेट में भी कुछ आरोपियों के जाने के हमें खबर है, उनके पीछे हमारी टीमें लगी हुई हैं. और पूरा ये जो काम था ये हमारे DG साहब के मार्गदर्शन में हुआ, और इसमें मेन रोल हमारे DCP क्राइम पराग मेनेरे और उनकी टीम, खासतौर से एंटी एक्सट्रॉशन सेल के सीनियर इंस्पेक्टर निवृत्ति कदम और उनकी टीम ने बहुत अच्छा काम किया है. और 24 घंटे के अंदर ही सुराग मिल गए थे हमको. बहुत अच्छा इन्वेस्टिगेशन हुआ है. इसमें टेक्निकल इनपुट्स और जो हमारे ह्यूमन इंटेलिजेंस की मदद से बहुत अच्छे ऑपरेशन लॉन्च किए. क्राइम ब्रांच की सारी यूनिट्स ने कोऑर्डिनेशन के साथ काम किया,
और ये बड़ी सफलता हमको मिली है। महाराष्ट्र के पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत फिल्मी स्टाईलने दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना कानून के हात बहुत लंबे होते हे अशाच फिल्मी डायलॉगने केवळ 48 तासात प्रत्युत्तर देण्यात आले। 3:15 सुमारास वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंटल हॉस्पिटल समोरील हिरादीप बिल्डिंगच्या तळघरामध्ये असलेल्या चेकमेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीमध्ये 7 अनोळखी इसमांनी तेथील सुरक्षा रक्षकांना रिव्हॉल्वर चाकू चॉपर या हत्यारांचा धाक दाखवत तळघरामध्ये प्रवेश केला व तिथे असलेल्या कामगारांना बाहेर जायला मज्जाव करून तेथील जवळजवळ 9,16,00,000 रुपये रोख तसेच तिथल्या कामगारांचे मोबाईल फोन CCTV DVR मशीन सुरक्षा रक्षकांकडील जिवंत काडतूस असे 9,16,79,151 रुपयाचा माल दरोडा टाकून चोरलेला होता। या प्रकरणी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह त्यांचे सहकारी गुन्हे शाखेचे DCP श्री मणेरे आणि अन्य अधिकारी यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत तातडीने पावलं उचलली आणि त्यातील जे महत्त्वाचे आरोपी होते त्या आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून आज आपल्या समोर असलेले हे जवळजवळ त्यातले 3,12,00,000 रुपये हे रिकव्हर केलेले आहेत। यासंबंधी मी आता पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला द्यायला सांगतो। प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे।